सकाळपर्यंत जी माहिती हाती आलेली आहे त्या माहितीप्रमाणे सात लोकांचा सात पेशंटचा रात्रभरातून मृत्यू झाल्याचे आकडे ही खुद डीन यांनी आमच्या लोकांना सांगितलेला आहे. म्हणजे साधारण 24 आणि 7 म्हणजे 31 लोक आतापर्यंत मृत्यूमुखी पडल्याची दुःखद बातमी आहे आणि धक्कादायक अशी बाब आहे. शासनाचं पूर्णपणे लक्ष आहे. मी कालच त्यांना म्हणालो होतो की जे झालं ते गंभीरच आहे, परंतु जे आता गंभीर अवस्थेमध्ये पेशंट्स आहेत त्यांचा जीव वाचवणं हे महत्वाचं आहे. त्याकरता जे काही खासगी डॉक्टर्स पाहिजे, औषधं पाहिजे असतील, जे काही तुम्हाला पाहिजे असेल शासनाने सांगा, पर्यटनला एक गोष्ट मुक्त करून द्या. तर शासन पातळीवर मंत्र्यांपासून खालपर्यंत अनास्थ आहे, कोणाची गांभीर्य आणि एक गोष्ट पाहायची इच्छाच जाऊ का दिसत नाहीये. आणि त्यामुळे आता हे मृत्यूचं तांडव अजून कितपत जात आहे हे सांगणं कठीण आहे, परंतु अतिशय गंभीर परिस्थिती आहे. आणि शासनाने या बाबतीमध्ये मला कुठलीही राजकीय त्याच्यामध्ये भूमिका घ्यायची नाही, कुठली टीका टिप्पणी करायची नाहीये, पण शासनाने काही जी काही तातडीने करायची गरज आहे त्यामध्ये मात्र शासनाकडून अद्याप कुठलाही प्रतिसाद दिसत नाहीये हे दुर्दैवाने म्हणावं लागत आहे. स्टाफ कमी आहे, डॉक्टर नर्सेस कमी आहेत, डॉक्टर्स कमी आहेत, औषधाचे तुटवडा आहे, ॲन्युअल मेंटेनन्स कॉन्ट्रॅक्टच्या सिटी स्कॅन संदर्भात सिटी स्कॅन बंद आहे, म्हणजे फार दुरावस्था आहे या सगळ्या गोष्टी. रेग्युलर डीन सुद्धा नाही आहे मेडिकल कॉलेजचा. अशा अवस्थेमध्ये चाललंय काम सगळ्या शासनाकडून. मला वाटतं की असं नापरवाई चालणार नाही, या गोष्टीची लोक सहन करणार नाहीत. मुख्यमंत्र्यांनी तातडीने याच्या बाबतीमध्ये कारवाई करून नुसते निर्देश पण चालणार नाही. कोरोनाच्या काळात युद्ध पातळीवर ज्याप्रमाणे निर्णय घेतले होते आणि अंमलबजावणी केली होती तेवढीच अर्जन्सी आजही आहे. मला मुद्दाम शासनाच्या निर्देशात आणायचं आहे. चव्हाणजी, तुम्ही काल स्वतः नांदेडच्या रुग्णालयामध्ये गेला होता, आता या घटनेला 24 तास उलटतायत ना, तोचपर्यंत एक बातमी येते ती म्हणजे घाटी रुग्णालयामध्ये सुद्धा 24 तासामध्ये 10 जणांचा मृत्यू झालाय. तुम्हाला काय वाटतंय की दुर्लक्ष होत आहे का शासनाकडून? शासनाकडे पैसे नाहीयेत, आर्थिक नियोजन कोलमडलेलं आहे आणि शासकीय रुग्णालयाला ज्या प्रमाणामध्ये औषध आता क्षमतेपेक्षा जास्त पेशंट दुपटीने ऍडमिट करतायत. नांदेडला 500 क्षमता, 1000 पेशंट आहेत. 1000 पेशंट असतील तर मग तेवढी सेवा उपलब्ध करून द्या ना. डॉक्टर्सच्या बदल्या करता, नर्सेसच्या बदल्या करता त्या ठिकाणी त्याला रिप्लेसमेंट तुम्ही देत नाही, म्हणजे चालणार कसं सगळं? म्हणजे इथे म्हणजे मनुष्यबळाची गरज आहे, डॉक्टर्सची गरज आहे, नर्सेसची गरज आहे, पूर्णपणे कोलमडलं आहे सगळं हे. आणि हा विषय जणू काही शासनाच्या अग्रक्रमामध्ये प्रायोरिटीमध्ये जणू का नाहीच आहे. आमच्या खात्यामध्ये सगळं चाललेलं आहे, म्हणजे चालणार कसं मला सांगा. तुम्ही घोषणा करता 50,000 कोटी, 60,000 कोटी अमुक तमुक, पण रुग्णालयाची जर नाही का मग त्याला प्रायोरिटी नाही का? हा त्यातला विषय आमचा म्हणणं एवढंच आहे. तिथं राजकीय टीका म्हणून विषय नाहीये, घडते किती गंभीर आहे आमचं म्हणणं एवढंच आहे. बरोबर, नक्कीच. धन्यवाद चव्हाणजी, तुम्ही आमच्याशी या संदर्भात सविस्तर संवाद साधण्यासाठी. तर काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण स्वतः आपल्यासोबत होते. तर या संदर्भात हसन मुश्रीफ यांच्याशी संवाद साधलेला आहे आमच्या प्रतिनिधींनी, पाहूया.